नमस्कार मित्रांनो, आज आपण 20 ते 22 जून 2023 मधील अतिशय महत्त्वाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत. TCS IBPS MPSC तलाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला मग लगेच सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, गृहज्योती योजना कर्नाटक राज्याने नुकतीच सुरू केली, ती कशाशी संबंधित आहे? तर कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार आहे, CM सिद्धरामय्या आहे. काँग्रेस सरकारनं 5 योजनांची घोषणा केली होती त्यांच्या याच्यामध्ये, तर त्याच्यानुसार गृहज्योती एकसुद्धा योजना आहे. तर गृहज्योती योजना 200 युनिटपर्यंत सर्वसाधारण व गरीब लोकांना मोफत वीज देण्यासंबंधित ही योजना आहे. महात्मा गांधी शांतता पुरस्कार 2021चा 2023मध्ये कोणाला मिळालेला आहे? तर गीता प्रेस गोरखपूरवाला यांना मिळालेलं आहे. बघा तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाता, तिथं बुकचे दुकानं असतात, तिथं एक दुकान नक्की असते गीता प्रेस गोरखपूर नावाचे, तर त्यांना मिळालेलं की त्यांनी महात्मा गांधीजीचे जे अहिंसावादी तत्व आहे त्यांचा प्रचार वगैरे केला आणि त्याच्यासाठी हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर याची स्थापना कधी झाली होती? 1923ला गीता प्रेस गोरखपूरवाल्यांची. रक्कम आता महात्मा गांधी शांतता पुरस्काराची रक्कम किती आहे? 1 करोड रुपये. आता गीता प्रेस गोरखपूरचे संस्थापक कोण आहेत? जे दयाल गोयंका. आता गीता प्रेस गोरखपूरचे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर प्रदेश येथे आहे. 3 नंबरचा प्रश्न आहे, क्रेडाई गार्डन पीपल्स पार्क अहमदाबाद येथे तयार करण्यात आले आहे, तर त्याचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर अमित शहा यांनी त्या गार्डनचे उद्घाटन केलेले आहे. तर आपल्याला प्रश्न विचारू शकतो, क्रेडाई गार्डन पीपल पार्क कोणत्या ठिकाणी? अहमदाबाद येथे. अहमदाबाद कुठे आहे? तर गुजरात राज्यामध्ये आहे. 4 नंबरचा प्रश्न बघूया आपण, जर्मनचा बुक ट्रेडचा शांतता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर सलमान रशीद यांना मिळालेला आहे. तर त्यांचा जन्म मुंबई येथे झालेला आहे. तर ते इंग्लंड अमेरिकेवंशीचे आहेत. तर त्यांनी भरपूर पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यांच्यावर नेहमी परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला जातो. 5 नंबरचा प्रश्न बघूया, 23 वर्षाखालील मुलीच्या इमर्जिंग आशिया चषक क्रिकेट स्पर्धा विजेता संघ कोण ठरलेला आहे? तर भारताने ही स्पर्धा जिंकलेली आहे. उपविजेता बांगलादेश आहे. स्पर्धेचे ठिकाण कोणते? हाँगकाँग येथे या स्पर्धा झालेल्या आहेत. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवा, इमर्जिंग आशिया चषक क्रिकेट स्पर्धा विजेता संघ कोण? भारत. स्पर्धा कोण झाली? हाँगकाँग येथे. उपविजेता बांगलादेश. एवढंच लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 6, रॉचे नवे प्रमुख कोण? तर रवी सिहा हे रॉचे नवे प्रमुख आहेत. रॉचे स्थापना कधी झाली? 1968 झालेली. रॉचे मुख्यालय कुठे आहे? दिल्ली येथे. रॉ म्हणजे रिसर्च ऑनलिसन विंग असा त्याचा अर्थ होतो. फिनलँड या देशाचे नवे पंतप्रधान कोण झालेले आहेत? पेटेरी आर्पो हे फिनलँड देशाचे नवे पंतप्रधान आहेत. आपल्या TCS नेहमीच राजधानीविषयी प्रश्न विचारलेला आहे. तर फिनलँडची राजधानी हेलसिंकी, चलन युरो आणि पंतप्रधान कोण आहेत? पेटेरी आर्पो. कधीकधी त्यांचा पक्षसुद्धा विचारला जाऊ शकतो. 8 नंबरचा प्रश्न आहे, जागतिक स्कॉच अजिंक्य स्पर्धा 2023 विजेता संघ कोणता? तर इजिप्तने ही स्पर्धा जिंकलेली आहे. उपविजेता मलेशिया आहे. मलेशियाचा प्रभाव करू इजिप्तने ही स्पर्धा जिंकलेली आहे. स्पर्धेचे आयोजन कुठे झाले होते? तर भारतामध्ये झाले होते मित्रांनो, तामिळनाडू राज्यात चेन्नई येथे. तर कधीकधी परीक्षेमध्ये राज्य विचारतात, कधी गाव विचारतात, कधी देश विचारतात, कोणत्या देशात, कोणत्या राज्यात, कोणत्या ठिकाणी, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. 9 नंबरचा प्रश्न बघूया, सातारा जिल्ह्यातील कोणत्या नगर परिषदेला केंद्र शासनाचा राष्ट्रीय जल पुरस्कार मिळालेला आहे? तर मलकापूरला मिळालेला आहे, मलकापूर नगर परिषदेला. एकूण महाराष्ट्राला जल पुरस्कार 3 मिळालेले आहेत. एकूण महाराष्ट्राला 3 पुरस्कार मिळाले. कडगाव ग्रामपंचायतीला मिळालेले ती जालना जिल्ह्यामध्ये. खाजगी जैन कंपनी ती पाण्यासंबंधित कार्य करते. जैन इरिगेशन लिमिटेडसुद्धा तिला म्हणतात. केंद्रीय जलमंत्री कोण आहेत? गजेंद्र शेखावत आहेत. तर हा 4था राष्ट्रीय पुरस्कार होता मित्रांनो. राष्ट्रीय जल राज्य शक्ती पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, म्हणजे कोणत्या राज्याने पहिला क्रमांक मिळवलेला राष्ट्रीय पुरस्कारामध्ये? तर मध्य प्रदेशनं, कारण त्यांनी चांगले कार्य केलेले आहेत. हे पुरस्काराचे 4थे वर्ष आहे. पुरस्काराचे वितरण कोणाच्या हस्ते झाले? उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या हस्ते झालेले आहेत. ते जगदीशचंद्र धनखड राज्यसभेचे सभापतीसुद्धा आहेत. राज्यसभेचे सभापती से उपराष्ट्रपतीसुद्धा असतात. 10 नंबरचा प्रश्न, सर्वोत्कृष्ट जल पुरस्कार कोणत्या जिल्ह्याला मिळालेला आहे? तर ओडिशा राज्यातील गंजम जिल्ह्याला मिळालेला आहे. 11 नंबरचा प्रश्न, विज्ञान केंद्र कुठे स्थापन करण्यात येणार आहे? तर ठाणे येथे स्थापन करण्यात. सार्वजनिक बांधकाम विभाग
यांनी बांधकाम कामगारासाठी कोणत्या दोन योजना सुरू केलेल्या आहेत? तर अटल बांधकाम कामगार योजना व अटल आहार योजना ह्या दोन योजना त्यांनी सुरू केलेल्या आहेत, ह्या सध्या सुरू केलेल्या मित्रांनो. 13 नंबरचा प्रश्न, 9 वा 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन नरेंद्र मोदी यांनी कुठे साजरा केला? बघा मित्रांनो, परीक्षेला प्रश्न विचारतो, 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन कधी येते? 21 जूनला आहे, आणि 21 जून हे सर्वात मोठा दिवससुद्धा असतो, आणि हे 21 जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, हे 9वं वर्ष आहे, म्हणजे योग दिनाला हे 9वं वर्ष साजरा करण्याचं आहे. नरेंद्र मोदी मोदीच्या काळामध्येच योग दिन साजरा करण्याची घोषणा केलेली होती. तर नरेंद्र मोदी आता सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर होतं, तिथंच न्यूयॉर्क या ठिकाणी विविध देशाच्या प्रतिनिधींसोबत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केलेला आहे. आता हे TCSचा आवडीचा प्रश्न आहे, असे प्रश्न विचारते TCS काही सुद्धा. 14 नंबरचा, अमेरिकेच्या पहिल्या मुस्लिम फेडरल न्यायाधीश म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर नुसरत चौधरी यांची निवड झालेली आहे. 15 नंबरचा प्रश्न, आशिया क्रिकेट कप स्पर्धा 2023 संयुक्त आयोजन कोणत्या दोन देशादरम्यान होणार आहे? पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये या स्पर्धा होणार आहेत. 16 नंबरचा प्रश्न बघूया, सर्व 20+ देशाचा संयुक्त लष्करी सराव X खान 2023 कोणत्या ठिकाणी पार पडलेला आहे? 20 पेक्षा जास्त देशाच्या लष्करांनी यामध्ये भाग घेतला होता, मंगोलिया या ठिकाणी पार पडलेला आहे. तर त्याचं नाव काय आहे? X खान 2023. जपान संसदेने संमती वय 13 वरून किती वाढवले आहे? तर 13 वरून 16 वर्षे संमती वय वाढवलेले आहे. 18 नंबरचा प्रश्न, टायटॉनिक पाणबुडी कोणत्या महासागरात सध्या बेपत्ता झालेली आहे? अजून सुद्धा तिचा शोध लागलेला नाही, त्या अटलांटिक महासागरामध्ये बेपत्ता झालेली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचा पक्ष कोणता आहे? तर डेमोक्रॅटिक पक्ष त्यांचा आहे. 20 नंबरचा प्रश्न, इन्फोसिसचे सहसंस्थापक अध्यक्ष नंदन निलकेनी यांनी सर्वात मोठी देणगी कोणत्या संस्थेला दिलेली आहे? तर IIT मुंबईला दिलेली, कारण ते तिथले माजी विद्यार्थी आहेत. हे होते मित्रांनो 20 ते 22 जून या दरम्यानच्या चालू घडामोडीचे अतिशय TCS IBA पॅटर्ननुसार काढलेले चालू घडामोडीचे प्रश्न. तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.